नमस्कार, मी ज्योतिषाचार्य पंडित मनोमिलन घायाळ रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो फ्युचर झोनमध्ये. म्हणजेच आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कोविड राशी भविष्य. अहं, उठू नका, हलू नका, हातातला मोबाईल खाली ठेवू नका, फक्त आपली रास आठवा आणि घायाळ व्हा, म्हणजे तयार व्हा. पहिली रास आहे मेष. या राशीचे बोध चिन्ह आहे मेंढा, त्यामुळे या राशीच्या लोकांनी मटणासाठी गर्दी करू नये. एखादा दर्जेदार मेंढा किंवा बोकड स्वतःहून तुमच्या ताटात येऊन पडेल, पण गर्दी केल्यास पोलीस रस्त्यात मटणाची पिशवी जप्त करून पार्श्वभागावर टॅटू छापण्याची शक्यता. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, कारण दशमात असलेला मंगळ कोरोनाने काबीज केल्यामुळे तुम्ही सुद्धा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण ठरू शकता. आपल्याला काय होणार आहे रे, असल्या आविर्भावात जगू नये. आप किस लिए बाहर पड़े? बेटा मैं तो बादशाह आदमी हूँ, कुछ होने वाला नहीं है. सुरक्षित राहण्यासाठी सॅनिटायझर मध्ये चिमूटभर हळद टाकून दोन थेंब देवाला वाह. मुळातच स्वभाव चिडचिडा असल्यामुळे हा आठवडा जरा धोक्याचा. बायको सोबत कडाक्याचं भांडण होऊन बायको मजुरांसोबत माहेरी चालत निघून जाण्याची शक्यता. नवीन लोकांशी परिचय होईल, पण नियम तेच, हस्तांदोलन टाळावे, मारा माऱ्या करू नये. घराची साफसफाई करताना आपल्या मुलाची किंवा मुलीची प्रेमपत्र सापडण्याची शक्यता. अष्टमात असलेल्या वर्क फ्रॉम होमच्या बॉसमुळे डोकेदुखी वाढेल, पण काळजी करू नका, चिंता करू नका. आमच्या कंपनीचे डोकेदुखी घायाळ हे खास तेल आपल्या जवळील मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध. पुढील रास आहे वृषभ रास. या राशीतील लोक अतिशय रोमॅन्टिक व भलते संबट शौकीन असतात, इतके की यांच्या घरातील बेडशीट पासून किचन मधल्या फडक्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा रंग गुलाबी असतो. लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात जास्त फायदा कोणी उठवला असेल किंवा उठवत असेल तर या राशीच्या लोकांनी. पण सांभाळून प्रेम करा, घरातील लोकांना काहीही काम नसल्यामुळे प्रेमात बाधा आणण्याचा प्रयत्न करतील. रोज रात्री सुखाची झोप हवी असेल तर बायकोच्या प्रयोगशील पदार्थांचं भरभरून कौतुक करा. अति रोमॅन्टिक स्वभावामुळे शेजारी, शेजारीण, दुधवाला, वॉचमन, दुकानदार, कामवाली, डिलिव्हरी बॉय यांच्याशी प्रेम प्रकरणाला सुरुवात होण्याची दाट शक्यता. त्यामुळे सामाजिक भान ठेवा. साफसफाईची आवड असल्यामुळे घरातील लोक गैरफायदा घेतील, तुमचे आरोग्य उत्तम राहील, फक्त सॅनिटायझर तीर्थ समजून पिऊ नका. महत्वाच्या कामात अडचणी येऊ शकतात, म्हणजे आंघोळीला गेल्यावर पाणी जाणे, गॅलरीत उभं राहून चहा पित असताना कबूतर कपात छिटणे, व्यायाम करत असताना कंबर लचकणे, लुडोमध्ये जिंकत असताना मोबाईल हँग होणे इत्यादींसारखे प्रकार घडू शकतात. घरातील वृद्ध व्यक्तींना घेऊन जबरदस्तीने टिकटॉक करणे टाळावे. शाणा बोल, शाणा शाणा येले खाना. कारण टिकटॉक वर सध्या कॅरी शनी या खोडकर ग्रहाची दशा आहे. पुढील रास आहे मिथुन रास. ही रास म्हणजे सगळ्यात धूर्त रास. मोफतचे सल्ले देत फिरणारे लोक हे मुख्यतः या राशीचे असतात. सतत बडबड करणे, वाटेल ते बोलणे, आपला काहीही संबंध नसलेल्या गोष्टीची तपशिलासकट माहिती देणे, सर्रास खोटं बोलणे, हे या राशीचे काही गुण विशेष. सलमान खान की बाप की, उसके सलीम की बाप की ताकत नहीं है कि मेरे खिलाफ गलत, मैं जान से मार दूंगा उसको, मालूम है मैं आर्मी चलाता हूं, घर में घुसकर मारूंगा मैं. असे लोक बऱ्याचदा स्विस बँकेचे एटीएम खिशात घेऊन फिरत असतात. तसेच गोमूत्र प्यायल्याने, कोऱ्या चहात आलं टाकल्याने, वाटिका शॅम्पू अंगाला चोळल्याने, कडीपत्त्याची धुरी घेतल्याने, केळी सालासकट खाल्ल्याने कोरोना बरा होतो अशा अफवा पसरवत असतात. या राशीच्या धूर्त पुरुषांचा तेवढा धोका नाही, परंतु धूर्त स्त्रियांपासून सावध राहा. लॉकडाऊनच्या काळात केलेली जीवघेणी चेष्टा महागात पडू शकते, बेदम मार खाल. अष्टमात शनी सक्रिय असल्यामुळे शनिवारी तीनदा आंघोळ करून त्याला थंड ठेवा. आज प्रवासाचा योग आहे, निदान बेडवरून किचनपर्यंत पाणी घ्यायला तरी नक्की जा. नातेवाईकांचा त्रास होण्याची शक्यता, सतत फोनवर पैशांची मागणी करतील, काही नातेवाईक तुमच्या नावानं दुकानात उधारी ठेवून पळून जातील.
आजचा शुभांक 9 महाग झालेत गहू पण चपात्या मिळतील मऊ मऊ. शुभरंग हिरवा शहाणपणा घरातच मिरवा कोरोनाची जिरवा. तर आपण इथेच थांबूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकं बरोबर इतकं अचूक इतकं ॲक्युरेट भविष्य एखादा माणूस कसा सांगत असेल. तर दर्शक हो मी काही देवाचा अवतार नाही पण ही सर्व त्याचीच देण आहे शेवटी. पुन्हा भेटूया 3 नवीन राशींसह. जाता जाता एवढंच म्हणीन, जंगलाचा राजा सिंह त्याला असते आयाळ, जंगलाचा राजा सिंह त्याला असते आयाळ, भविष्याचा अचूक वेध म्हणजे मनोनिधन खायाळ. धन्यवाद. अरे सुनते हो, देखो देखो भाई क्या करे. नाही नाही एवढं काही नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं ब्लॅक हॉर्स स्टुडिओ चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू.